हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 फेब्रुवारी 2024 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दीव येथे झालेल्या पहिल्या बीच गेममध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. तर दीव येथे झालेल्या पहिल्या बीच गेम्समध्ये मध्य प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मध्य प्रदेशची राजधानी आहे इंदौर, मोठे शहर आहे इंदौर, जिल्हे आहे 50, भाषा आहे हिंदी, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. तसेच मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. तसेच विधानसभा जागा आहेत 230. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या औषध नियंत्रण विभागाने प्रतिजैविकाचा अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच ऑपरेशन अमृत सुरू केले? उत्तर आहे केरळ. तर केरळ राज्याच्या औषध नियंत्रण विभागाने प्रतिजैविकाचा अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच ऑपरेशन अमृत सुरू केले. उत्तर आहे केरळ. तर केरळबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम, जिल्हे आहेत 14, भाषा आहे मल्याळम, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि विधानसभा जागा आहेत 141. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वैयक्तिक राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर उत्तर आहे 6 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 1946-47 अंतरिम सरकारमध्ये कोण कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष होते? तर उपाध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भाग 3 द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत अधिकार हिरावून घेणारी किंवा कमी करणारी कोणतीही घटनादुरुस्ती रद्दबातल ठरते? तर उत्तर आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणती घटना भारतीय राज्यघटनेतील सर्वात लांब दुरुस्ती म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे 42वी घटना. तर 42वी घटना भारतीय राज्यघटनेतील सर्वात लांब दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. तर उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली अंतर्भूत आहे? उत्तर आहे आर्टिकल 19. तर वृत्तपत्र स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 19 कलमांतर्गत आहे. उत्तर आहे आर्टिकल 19. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले? उत्तर आहे तायवान. तर तायवान देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर तायवान देशाची राजधानी आहे तायपेई, भाषा आहे मेडेरिन, राष्ट्रप्रमुख आहेत चांग इंगवेन, साय विन इनवेन. स्वातंत्र्य दिन आहे 1 जानेवारी 1912. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तायवान देशातील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे?
तर उत्तर आहे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने तैवान देशातील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. उत्तर आहे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तैवान देशाचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष कितव्यांदा विजयी झालेला आहे? तर तिसऱ्यांदा हा पक्ष विजयी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाला किती टक्के मतदान मिळालेले आहे? तर या पक्षाला 40% इतके मतदान मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे? उत्तर आहे मिझोराम. तर मिझोराम राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे. उत्तर आहे मिझोराम. तर मिझोरामबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मिझोरामची राजधानी आहे एझॉल. स्थापना 1 फेब्रुवारी 1987. जिल्हे आहेत 8. लोकसभा मतदारसंघ 1. राज्यपाल आहे कुंभमपती हरिबाबू. मुख्यमंत्री आहेत लालू दुहोमा. तसेच विधिमंडळ जागा आहे 40 आणि भाषा आहे मिझो. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका होत्या? तर त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत सरकारने 2022 कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते? तर भारत सरकारने 2022 त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर उत्तर आहे पद्मविभूषण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावर किती संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला? उत्तर आहे 11 पुस्तके. तर 11 संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या नावावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर पद्मभूषण पुरस्कार 2002 त्यांना देण्यात आला होता. उत्तर आहे 2002. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे निधन झाले त्यांना कोणत्या राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते? तर त्यांना मध्य प्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना 2023 कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर 2023 डॉक्टर प्रभा अत्रे यांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर उत्तर आहे अटल संस्कृती पुरस्कार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे? तर उत्तर आहे 102. त
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.